गोंदिया भंडारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान आहे. अनेक पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी हा एक पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रमुख पक्ष म्हणून आहे. या मतदारसंघात आमचं काम सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, त्यामुळे आम्ही जिंकण्यासाठी निवडणूक लढत आहोत. परंतु आज दुपारपासून खास करून भारतीय रिपब्लिकन पक्ष भारिप प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक यांच्या माध्यमातून व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती एक खोडसाळजनक प्रचार करण्यात येत आहे आणि तो प्रचार अत्यंत निंदनीय, तिरस्करणीय आणि घृणास्पद स्वरूपाचा आहे. किंबहुना भारतीय लोकशाहीला कायमा लावणारे नेते, पक्ष आणि कार्यकर्ते कसे नसावेत याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांनी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या या सोशल मीडियातला वापर करून यांनी अशा प्रकारचे खोडसाळ वृत्त प्रसारित केलेले आहेत. पहिल्या वृत्तामध्ये त्यांनी असं म्हटलं की BRSP भारिपचं समर्थन केलेलं आहे आणि जेव्हा BRSP कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड हल्ला केला तेव्हा त्यांनी मग डॉक्टर माने मी स्वतः माझ्या नावातला गैरवापर करून भारतीय जनता पार्टीला समर्थन दिल्याचा हा दुसरा मॅसेज त्यांनी व्हायरल केलेला आहे. या मॅसेजवरती नावं आहेत, हा सुमित वासनिक आहे, कोणी संजय बनसोडे आहे यांच्या नावाचे आहे. आणि या सगळ्या मॅसेजच्या माध्यमातून भारिप जेव्हा आता त्यांना वाटतं की या निवडणुकीत आपला त्यांचा पराभव हा ठरलेला आहे, किंबहुना त्यांना मतंसुद्धा फार अल्प मिळणार आहे, तेव्हा त्यांनी स्वतःचा तोंड वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षांना BRSP किंवा BRSP उमेदवार किंवा BRSP अध्यक्ष म्हणून मी यांना बदनामी करण्याचंही कारस्थान त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये चाललेलं आहे. हे अत्यंत घृणास्पद, निर्लज्ज स्वरूपाची बाब आहे, याचा आम्ही जाहीर निषेध धिक्कार करतो. आणि या सगळ्याबाबतची रितसर तक्रार आम्ही आता या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत, या निवडणुकीचे मुख्य ऑब्झर्वर उपाध्याय आहेत, या जिल्ह्याच्या मुख्य SP साहू मॅडम आहेत आणि याच्याशिवाय इथले संबंधित अधिकारी आहेत यांच्याकडे या रितसर तक्रारी देण्यात आलेल्या आहेत. आणि यामध्ये एक प्रमुख मागणी केलेली आहे, ती मागणी अशी आहे की अशा संबंधाचं पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टचं उल्लंघन करणारं, इंडियन पिनल कोड ॲक्टचं उल्लंघन करणारं, सायबर सेल किंवा ज्याला आपण IT Act 2005 म्हणतो त्या IT Act उल्लंघन करणारं हे कृत्य निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन नाही तर हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळं इथल्या लोकल पोलीस स्टेशननं तिथल्या उमेदवारावर, भारिपच्या उमेदवारावरती आणि संबंधितावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यांच्यावरती तात्काळ कारवाया कराव्यात. आणि एवढंच नाही तर भारिपचा उमेदवार श्री LK मडावी याची उमेदवारी त्वरित रद्द करण्यात यावी आणि उद्या त्यांचं EVM मशीनवरती नाव असता कामा नये अशा पद्धतीची त्वरित मागणी आम्ही इथले निवडणूक अधिकारी, इथले निवडणुकीचे ऑब्झर्वर, इथल्या SP आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही केलेली आहे. आणि भविष्यात जर गरज पडली, कोणी याच्यावरती कारवाई केली नाही तर न्यायालयीन प्रक्रियेचा आम्हाला अवलंब करून पुन्हा या निवडणुकीला आव्हान द्यावं लागेल अशी मी स्वतः आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने एका खुलासाच्या स्वरूपात मी सगळ्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून या गोंदिया भंडाऱ्यातल्या सगळ्या लोकांना आणि मतदारांना हा खुलासा देत आहे, त्यांना आवाहन करत आहे.